नमस्कार। आहाराचे मंत्र आणि तंत्र सांगणार आहोत। संस्कृत मध्ये असा एक श्लोक आहे, पथ्ये सति गदार्थस्य किं भेषज निषेवणम्। पथ्ये सति गदार्थस्य किं भेषज निषेवणम्। दोन ओळी आहेत, समसमान वाटतील, पण मोठा फरक आहे। आयुर्वेदाकडे, योगाकडे आपल्याला जायचं असेल तर सगळ्यात आधी तणाव असतो तो म्हणजे पथ्य सांभाळण्याचा। हे पथ्य जी आहेत त्याच्याच विषयी हा श्लोक आहे। जी व्यक्ती पथ्य सांभाळते, पथ्ये सती, गद म्हणजे रोग कुठलाही, गदार्थस्य, जेव्हा एखादी व्यक्ती आहे तिला ती पथ्य सांभाळणारी आहे, अशा व्यक्तीला औषधांची गरज काय? तिला औषधं लागणार नाही। आणि जर एखादी व्यक्ती आहे ती पथ्य सांभाळणारी नाही, पथ्ये असती गदार्थस्य, तर तिला औषधांचा उपयोग काय? म्हणजे पथ्य सांभाळण्याचं खूप जास्त महत्त्व आहे। पथ्य म्हणजे ज्या मार्गाने आपण जावं असा मार्ग। कुठलाही रोग असेल त्या रोगानुसार प्रत्येक वेळी सांभाळण्याची पथ्य ही वेगवेगळी असतात। आणि म्हणून मी सांगणार आहे, आपल्याला जर औषधांची गरज भासू द्यायची नसेल आणि जर चुकून कुठली व्याधी आपल्याला झाली तर औषधांचा उपयोग आपल्याला करून घ्यायचा असेल, होऊ द्यायचा असेल, तर पथ्य सांभाळणं महत्त्वाचं आहे। मग आत्ताच्या या काळामध्ये काय आहेत पथ्य? एक म्हणजे भूकेचा सन्मान करा। मला खरोखर भूक लागलेली आहे का याचा विचार करा आणि तरच व्यवस्थित जेवण करा। दुसरा महत्त्वाचं तत्व आहे, पथ्य आहे, भूकेच्या प्रमाणात खा। मला किती भूक लागलेली आहे याचा विचार करा आणि त्यानुसारच आपला आहार ठरवा। आणि तिसरा खूप महत्त्वाचा मुद्दा हा आहे की मी व्यायाम किती करत आहे आणि मी रोजच्या सगळ्या हालचाली करत आहे का याचा विचार करून व्यायामानुसार मी किती खायचं आहे ते ठरवा। आत्ता असं दिसतंय दुकानांमध्ये गेलं तर तेलं संपलेली आहेत। ही तेलं संपतात कशी, जातात कुठे? फेसबुकवर वारंवार आपण बघत असू की सगळ्या अगदी सुग्रणी कामाला लागलेल्या आहेत आणि अनेक गोष्टी तळून खातायत। तळून खाणं म्हणजे आपल्या पोटाला जड करणं। हे जड असं अन्न खाऊन ते आपल्याला पचणार आहे का याचा विचार करा। पनीर असेल, चीज असेल, दुधाचे वेगवेगळे आटवून केलेले पदार्थ असतील, ह्या सगळ्या तुमच्या ज्या पाककृती आहेत त्या चवीला निश्चित उत्तम असतील, पण आपला व्यायाम, हालचाली या सगळ्यांचा विचार करा। आपल्याला सांभाळायचं ते पथ्य हे आहे। आहाराचा योग्य विचार करा, आहारच तुम्हाला व्याधींपासून दूर ठेवणार आहे। नमस्कार। आपण पाहिलं की आपण वेगवेगळ्या इंद्रियांच्या मदतीने सुद्धा आहार सेवन करत असतो। उदाहरणच घ्यायचं झालं तर आपले जे कान आहेत, जे कर्णेंद्रिय आहेत, त्यांच्या माध्यमामधून आपण शब्द आत घेत असतो। आपल्याकडे सांगितलं गेलेलं आहे, शब्द हे शस्त्र आहे, जपून वापरा। किंवा आपल्याकडे एक श्लोक आहे, पहा, ओम भद्रम कर्णेभिः शृणुयाम देवाः। उत्तम उत्तम शब्दच आतमध्ये येवोत, माझ्या कानावर उत्तम शब्द येवोत आणि योग्य उत्तम असे शब्द निवडूनच मी ते आतमध्ये घेवो। शब्द आतमध्ये घेतल्यानंतर त्या शब्दांचा एक परिणाम आहे जो मेंदूवरती होणार आहे आणि त्या मेंदूवरती झालेल्या परिणामामुळे संपूर्ण शरीराला त्याची फळं, बरी वाईट फळं ही भोगावी लागणार आहेत। त्यामुळे कुठल्या प्रकारचा आहार पोटात घ्यायचा याबद्दल जसे आपण जागे असू तसं जागं असायला हवं आपण जेव्हा आपण कानावाटे शब्दांचा आहार आतमध्ये घेतो। तो आतमध्ये घेतो आणि त्यानंतर त्याला प्रतिक्रिया म्हणून शब्दच मुखातून बाहेर पडतो। हे शब्द सकारात्मक असू शकतात, हे शब्द नकारात्मक असू शकतात, इतरांना त्रासदायक सुद्धा होऊ शकतात। आणि आजकालच्या काळामध्ये जर आपण पाहिलं, आजकालच्या परिस्थितीमध्ये जर आपण पाहिलं आणि आपण सकारात्मक बोललो नाही, प्रेमाचं बोललो नाही, चांगलं बोललो नाही, तर त्याची विपरीत फळं आपल्या घरातल्या सगळ्यांना भोगावी लागणार आहेत। हे त्रिवार सत्य आहे।
कबीर म्हणतात, ऐसी वाणी बोलिए मन ना आपा खोय, औरन को शीतल करे आपन शीतल होय। ऐसी वाणी बोलिए मन ना आपा खोय, शब्द जर कानावर अचूक आलेले असतील आपल्या, तर आपल्या मुखामधून उत्तम वाणी बाहेर पडेल। समजा आपण दचकलो, समजा आपल्याला भीती वाटली, समजा आपण घाबरलो, तर मुखातून चांगली वाणी येणार नाही। त्यामुळे उगीच काहीतरी कानावर पडण्यापेक्षा, उगीच कुठलेही शब्द कानावर आदळण्यापेक्षा, या शब्दांची योग्य निवड आपण करणं आवश्यक आहे। या दिवसात तर ही आवश्यकता नितांत आहे। त्यामुळे प्रार्थना ऐकाव्यात, काही खास मंत्र ऐकावेत, काही उत्तम व्याख्यानं ऐकावीत, काही चांगलं संगीत शास्त्रीय प्रकारचं श्रवण करावं मुद्दामून, की ज्यामुळे कानामधून घेतला जाणारा हा आहार शरीरावर मनावर उत्तम परिणाम करेल, आपल्या शरीर मनावर आणि इतरांच्या सुद्धा शरीर मनावर। त्यामुळे अतिशय आवर्जून काळजी घेतली पाहिजे या शब्द नावाच्या आहाराची। हा आहार उत्तम असेल तर आपल्या बरोबर घरादाराचं आरोग्य उत्तम राहणार आहे, हे निश्चित। धन्यवाद।